सातारे तोयनाक्यावरील पालिकेच्या स्वच्छतागृहाला स्वराजद्रोही बालाजी पंत नातू यांचे नावाचे बॅनर लावून निषेध करण्यात आला आहे. थोरले प्रतापसिंह महाराज यांच्यावर बालाजी पंत यांनी अत्याचार केले होते. महाराजांच्या पत्नी आणि त्यांच्या दत्तक पुत्राला या बालाजी पंत याने इंग्रजांशी मध्यस्थी करून कैद ठेवले होते. त्यामुळे याचा निषेध म्हणून सातारा काँग्रेसच्या वतीने सातारा पालिकेकडे या स्वच्छतागृहाला बालाजी पंत नातू यांचे नाव देण्याची मागणी केली होती. मात्र पालिकेने तेथील सार्वजनिक शौचालय नाव देण्याची मागणी फेटाळली. त्यामुळे काँग्रेसने आज प्रतापसिंह महाराज यांच्या जयंतीनिमित्त हे अनोखे आंदोलन केले असल्याचे सांगण्यात आले. जय जिजाऊ, मी अरबाज शेख, प्रदेश वक्ता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, वक्ता विभाग, प्रदेश कार्याध्यक्ष. आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वराज्यद्रोही बालाजी पंत नातू याचं नाव शौचालयाला देण्यात आलेलं आहे. आम्ही काही दिवसापूर्वी सातारा नगरपालिकेला निवेदन केलं होतं की त्यांनी साताऱ्यातील राजधानीतील जो शौचालय नवीन बांधलेला आहे, सार्वजनिक शौचालय पोवई नाक्यावर, त्याला स्वराज्यद्रोही बालाजी पंत नातू याचं नाव देण्यात यावं 18 तारखेपर्यंत, प्रतापसिंह महाराजांच्या जयंतीपर्यंत. तर सातारा नगरपालिकेनं ते आमचा प्रस्ताव फेटाळला. पण आज छत्रपती प्रतापसिंह महाराज चोरल्यांची जयंती आहे. त्या छत्रपती प्रतापसिंह महाराज चोरल्यांवर खूप अत्याचार या बाळाजी पंत नातूने केले. हा बाळाजी पंत नातू तो आहे ज्याने शनिवार वाड्यावरचा जरी पटका उतरून त्या ठिकाणी युनियन जॅक फडकवला. नंतरच्या काळामध्ये प्रतापसिंह महाराजांच्या पत्नीला व त्यांच्या दत्तक पुत्राला या व्यक्तीनं मध्यस्थी करून इंग्रजांबरोबर कैदेत ठेवलं. असा दरिद्री हा बाळाजी पंत नातू याचं नाव आज आम्ही प्रतापसिंह महाराजांच्या जयंतीच्या शुभ दिवशी शौचालयाला देऊन त्या वृत्तीचा, म्हणजे बालाजी पंत नातूच्या स्वराज्यद्रोही वृत्तीचा, आम्ही या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वक्ता विभागातर्फे निषेध करतो. आणि ह्या पद्धतीनं जर प्रशासनानं रित्तर याचं नाव दिलं नाही तर आम्ही इथं काही दिवसानं त्याचा कलंकित इतिहासाचा बोर्ड आणि त्याचं नाव लाइटिंगमध्ये इथं लावू, असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस.